गोल रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे. टाळ्यांच्या गजरात भाविक स्वागत करत आहेत माऊलींच्या पालखीचं. या ठिकाणी बघू शकता माऊलींच्या पादुका देखील त्या ठिकाणी आल्या आहेत. आणि थोड्याच वेळात माऊलींच्या गोल रिंगणाला सुरुवात होणार आहे. दोन्हीही अश्व तयार आहेत. शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी अश्वावर स्वार झाले आहेत. गोल रिंगणाचे दृश्य त्याला पाहायला मिळतील. शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी घोड्यावर स्वार झाले आहेत. आपण बघू शकता चौधरांनी आदेश देतात या गोल रिंगणाला सुरुवात होणार आहे. माळशिरस या ठिकाणून हे दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत. शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी अठरावर स्वार झाले आहेत. बघू शकता माऊलींच्या रिंगणाला सुरुवात होत आहे आणि सुरुवात झाली आहे. आपण बघू शकता भावी मोठ्या दोन्ही माऊलींच्या उभ्या गोल रिंगणाचा सोहळा आम्ही आपल्याला थेट मार्चच्या ठिकाणून दाखवत आहोत. लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. हा सोहळा आहे. माऊलींचे हे दोन्ही दैनिक प्रताप गावाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत. रिंगणाचे दृश्य दैनिक प्रभात मार्शिरस च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चोरदारांनी आदेश देतात गोल रिंगणाला सुरुवात झाली आणि हे माऊलीचे गोल रिंगण पाहत आहोत. माऊलींच्या पालखीचा माळशिरस या ठिकाणी आज मुक्काम आहे. त्या दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोल रिंगणाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. शितोळे सरकारांचे अश्व वारीतील आणखी काही अपडेटसाठी दैनिक प्रभातला भेट द्या. असेच वारीतील बारकावे आम्ही आपल्याला दाखवू. विष्णू सानपसह मी संदीप कापडे, दैनिक प्रभात, माळशिरस.